विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भारत गडाक सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी के आर टी आर बी एच कॉमर्स एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज अ के टी एच एम कॉलेज विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजूच्या तासिकेमध्ये मी तुमचे सर्च स्वागत करीत आहे आपण जी जी दोनशे वीस ए जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशल पेपर आहे यामधील चाप्टर नंबर थ्री यामधील महाराष्ट्राचे हवामान किंवा क्लायमेट याविषयी चर्चा करत आलो आहोत विद्यार्थी मित्रांनो मा आपण फ्लड प्रोन एरिया प्रॉब्लेम अँड मॅनेजमेंट या टॉपिकविषयी बऱ्याच तासिकेपासून चर्चा करत आलो आहोत मागील तासिकेला आपण बघितलं की कोणकोणत्या कारणामुळे पुराची कारणे कोणकोणती आहेत याचाही अभ्यास केला म्हणजे नदीपात्राच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी वाहून गेल्यास पूर येतो असं आपल्याला नैसर्गिकरित्या भरपूर पाऊस असेल हिय हिम किंवा भरपूर वितळणे असेल समुद्रकिनारा वादळाची धडक असेल मनुष्य निर्मित धड धरण फुटणे असेल जंगलतोड असेल की ज्यामुळे जमिनीत पाणी मुरत मु, मुरणे कमी होते शहरीकरण असेल या सर्व गोष्टीमुळे काही कारणे ही असू शकतात की ज्यामुळे पूर येतो हे आपण बघितलं पूर ही एक नदी आणि किनाऱ्यावरील वरच्या पातळीवर पाण्याची अवस्था असू शकते ज्यात सर्वसाधारणपणे पाण्याखाली असली जमीन ही पुरमय होते पूर ही नदी खोऱ्यांच्या जलचक्राचा एक महत्त्वाचा घटक आहे हेही आपण बघितलं आणि त्याचबरोबर पुराची कारणे सांगत असताना आपण हवामान घटकामध्ये म्हणजे हवामानाचा घटक अभ्यासत असताना म्हणजे त्यामध्ये अभ्यासला आपण की जोराचा पाऊस असेल उष्ण कटिबंधी आवर्तामुळे हिमवर्षाव असेल किंवा ढग फुटी असेल यांचा ह्यामध्ये समावेश होतो म्हणजे आता ह्या गोष्टी सांगत असताना असंही सांगितलं गेलं होतं की महाराष्ट्र असेल भारतातील बरेचसे पूर हे अतिपावसामुळे विशेषतः नैऋत्य मान्सून माऱ्यामुळेच होतात हे आपण तुम्हाला सांगितलं त्यानंतर अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे कशा प्रमाणात मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या मो, पूर येतात त्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत कृष्णा असेल भीमा असेल गोदावरी असेल यावर तिच्या उपनद्या यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मग नेहमीच पूर येत असताना हे आपण बघितलं त्याचबरोबर प्राकृतिक घटकामध्ये अभ्यासत असताना आपल्याला त्या पाणलोट क्षेत्राचं असणारं क्षेत्र असेल त्यानंतर त्या ठिकाणी असणारं त्याचे उतारा असेल बरोबर त्यानंतर नदीपात्रात असणारे किती मोठ्या प्रमाणावर हे गोष्टी ते बघितलं त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघितली की आपण त्या ठिकाणी असणारे समुद्र तटीय मैदाने असतील किंवा पूर असतील ह्या स गोष्टींमुळे त्या ठिकाणी असणाऱ्या या, या भागांमध्ये का पूर येतात ही आपण या ठिकाणी बघितलं किंवा नदीची पात्र असेल नदीचं उत्तरपात्र कोणत्या कारणामुळे झालं याचाही अभ्यास केला त्या म्हणजे भरतीच्या लाटा असेल भरतीच्या लाटांमुळे का प्र प्रकारे पूर येऊ शकतो हे अभ्यासलं आता मानवी घटकांचा सा अभ्यास करत असताना आपण मागील तासिकेला सांगितलं की धरणपुटी असेल जंगल तोड असेल किंवा जमिनी धूप असेल किंवा अनियंत्रित मानवी हस्तक्षेप असेल म्हणजे जमिनीची धूप म्हणजे जंगलतोड किंवा इतर कारणामुळे जमिनीची धूप होते व नदीपात्रामध्ये गाळ वाहून आणल्यानंतर नदीची पात्रे उथळ बनतात थोड्यात अधिक प्रमाणात अधिक पाण्यामुळे सुद्धा उथळ पात्र पाणी न मावल्यामुळे बाजूला पसरतात पर्याने त्या ठिकाणी पूर येतो आता अनियंत्रित मानवी हस्तक्षेप असाही एक पॉईंट आपण बघितला मागील तासिकेला की नदी काठावर मानवी वास्त्या असेल विविध प्रकारच्या टकाऊ पदार्थ असेल केर कचरा असेल सांडपाणी असेल इत्यादीमुळे नद्यांची पातळी अरुंद होऊन पूर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण मागील तासिकेला बघितलं म्हणजेच ह्या गोष्टीचा आपण बघत असताना की मागील तासिकेला हे बघितलं की पूर किंवा पुराची कोणकोणती कारणं ह्या को महत्त्वाच्या कारणांमुळे कुठल्याही एखाद्या भागामध्ये जर त्या ठिकाणी पूर येऊ शकतो असं आपण ह्या ठिकाणी बघितलं आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेला आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्राचे हवामान बघत असताना त्यामध्ये असणारे पुराचे वेगवेगळे कोणकोणते परिणाम आहे त्या परिणामाचा अभ्यास करत असताना किंवा हे पूर जरी चांगले पूर पूर येणं हे ये जरीच पूर पुरामुळे कोणकोणते परिणाम होतात विधायक परिणाम होता की अविधायक परिणाम होता याची आपल्याला अभ्यास करणं गरजेचं वाटतं म्हणजेच सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण बघितली असतं बघितली गेली पाहिजे की जर पावसाळ्यामध्ये जेव्हा नदीने गाळाचे संचयन वहन करण्याचा निचरा आवश्यक असतो आवश्यक असेल तेव्हाच पात्रातील ते प्रचंड गाळामुळे तिची झालेल्या वहनक्षमतेमुळे पात्र ओलांडून नदीच्या दोन्ही तीरावर पसरण्याची वृष्टी ज झपाट्याने वाढते याला पूर येतात असं आपण या ठिकाणी म्हण म्हटलो आहे म्हणजे एकाएकी ते अतिवृष्टी झाली तर वाढलेल्या पाण्याला नदीचे पात्र जराही समाविष्ट करू शकत नाही वाढलेले पाणी वाढ वाढत्या वेग वाढत्या वेगाने नदीपत्रातून वाहू लागते पात्रातील बंधारे असतील धरणे असतील हे प्रचंड वेगाने वाहणारे पाणी भगदा मोठ्या प्रमाणात पुढे सरकवते आणि नदीपात्राचा उतार कमी झाल्यावर थोड्याफार कमी उंचीवर हे दोन्ही तीरावर सहजपणे आजूबाजूला पसरते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजेच या सर्व गोष्टींचा अभ्यास कर असताना आपल्याला याही आपण अभ्यासलं गेलं पाहिजे की त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीची हानी होऊ शकते कोणकोणत्या गोष्टीचा भय होऊ शकतो म्हणजेच आता याच गोष्टीचा आपण जर या पुराचा जर परिणाम अभ्यासत असताना असंही अभ्यासला गेलं लग पाहिजे नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी बांधलेल्या जे बंधारे असतात त्यांची जैविक हानी होऊ शकते त्यानंतर ही कारणीभूत ठरवत असतात त्यानंतर आपण तेही अभ्यासलं होतं की बघितलं आहे की आपल्याला आज आकस्मिक पुराणं तर नदीपात्रात हे आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पर्यावरणीय बदल होतात सर्वात महत्त्वाचा परिणाम परिणाम आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागेल की पर्यावरणीय बदल का होतात किंवा नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी गाळाची भेटे तयार होतात ह्याही त्याचा परिणाम म्हणावा लागेल आता किंवा किनारे ढासून नदीपात्र रुंदा होतात मोठे मोठे रुंदी प पा, नदीपात्र तयार होतात किंवा नदी किनारे असलेल्या वनस्पतींची हानी होते किंवा किनारी प्रदेशामध्ये असणाऱ्या नदी मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेला शेतजमीची संचयन होऊन त्या ठिकाणी दुर्गभूमी किंवा नापिक अशा प्रकारची जमिनी होतात असं या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्याला आजच्या तसिकेला अभ्यास व्हायचे आहेत म्हणजेच अभ्यास करत असताना आपल्याला ह्याही गोष्टीचा अभ्यास महत्त्वाचा वाटतो की पूरपरिस्थिती शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहेत म्हणजे त्याचा विस्तृत सांख्यिकी डेटा असला पाहिजे त्याचा तयार करणे गरजेचे आहे त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे बंधारे असतील पूर प्रवाहांना वाट करणारे कृत्रिम मार्ग असतील पुराचे पाणी साचून इतर असं पसरू नये म्हणून कृत्रिम जलाशय असतील किंवा पूर परिस्थिती गट करण्याच्या योजना आखणे असतील म्हणजे पूर मैदानाचे उभागीकरण असेल याचबरोबर पूरग्रस्तांच्या विमा योजना असतील पू पु, पूर उपशमन प्रशिक्षण असेल किंवा पुरांचे पुनर् पुराचे अनुमान असेल किंवा पूर सूचना असेल ह्या सर्व गोष्टींची आता अंत्यतिक गरज झाली आहे म्हणजेच हे पुराचे परिणाम आपल्याला जर कमी करायचे असेल तर ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी ला कराव्या लागेल म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रकारचे असे वेगवेगळे प्रकारचे पुराचे परिणाम आपल्याला बघावायचे आहेत म्हणजे आजच्या तासिकला आपण बघणार पुराचे परिणाम म्हणजे पूर पुराचे परिणाम कसे कसे होतात याचा आपण आजच्या तसिकेला अभ्यास करणार आहोत हो, यामध्ये आपण बघत असतोय की पुराची पुराची असणारी दिवसेंदिवस वारंवारता आता वारंवार वारंवारता म्हणजे वारंवार येणारी गोष्ट असेल म्हणजे दिवसेंदिवस दियोसे जर आपण विचार केला तर पुरांची संख्या वाढत आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढत आहे याची कारणे असतील वेगवेगळी कारणं असू शकतील पुरांची वार... वा वाढती संख्या असेल म्हणजे हवामानात झालेला बदल असेल किंवा त्या नदीपात्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मानवी प्रकार मानवी हस्तक्षेपामुळे नदीपात्राची नदी नदी अतिशय कमी प्रमाणात त्या ठिकाणी शहरीकरण असेल म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे नदीची पात्र नद्याच्या नदीच्या म प पाण्याची म्हणजे ह्या पुरांची वारंवारता आपल्याला ह्या ठिकाणी दिवसेंदिवस वाढलेली दिसून येते त्याचबरोबर त्याची तीव्रता आणि प्रमाणही वाढत चाललेलं आहे असं आपल्याला दिसतं म्हणजे पुराची तीव्रता किती होती पुराची तीव्रता कसे कसे कोणत्या गोष्टीमुळे वाढले तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनीची धूप होते त्यानंतर सर्वात महत्त्वाची जंगलतोड झाल्यामुळे पाणी ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या पावसाला कुठल्याही प्रकारचा अडथळा न राहिला आहे अडथळा न राहिल्यामुळे त्या ठिकाणी असणारे पाणी जो जो, जो, जो उतारावरून लगेच वाहू लागते आणि त्याचा प्रवाहित होऊ जाते आणि प्रवाहित होत असल्यामुळे त्या ठिकाणी वाढत असलेली त्याची तीव्रता अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात होते आणि त्याचं प्रमाणही म्हणजे वारंवार त्याचं प्रमाणही वाढत असतं हे आपल्याला ह्या ठिकाणी म्हणावं लागेल आता त्यानंतर पुर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आपल्याला बघितली पाहिजे की पुरामुळे होणारं नुकसान हे अतिशय अतिशय या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुसकान एवढे भयंकर असते की मोठ्या प्रमाणावर असू शकते म्हणजे या पुरा किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते याची आपण गंती करू शकत नाही म्हणजेच एखाद्यामुळे होणारे नुसकान हे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आप नुसकाना एवढेच भयंकर असते हे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की समाजामध्ये असेल किंवा पर्यावरणामध्ये अनेक अनेक मोठमोठ्या मुण समस्या या पुरामुळे निर्माण हो झाल्या आहेत किंवा निर्माण होत आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजे आता त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट बघितली किंवा सर्वात महत्त्वाचा जर परिणाम आपण अभ्यासला त्यामुळे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे मनुष्याने की मोठ्या प्रमाणात मनुष्याची म्हणजे हे पुरामुळे हजारो लोक मृत्युमुखी पावलेले आहेत हे आपण अभ्यासले आहेत म्हणजे अभ्यासत आलोय किंवा अनुभवत आलो आहे किंवा ऐकत आलो आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात जर पूर आला तर त्या ठिकाणी पुरामध्ये या ठिकाणी लोकांचे मृत्यू नक्कीच पावत असतात त्यानंतर पुढे गेल्यानंतर असंही आपल्याला म्हण जाणवता येईल की सर्वात मोठं पुराचं पाणी हे आजूबाजूच्या शेतीमध्ये प्रसरल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या पिकांवर वाईट परिणाम होतात वाईट परिणाम होता मी पीक वाया जाऊ शकतं ह्याही त्याचा आपला ब परिणाम आपल्याला म्हणता येईल त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे जीव जीव जंतू असतील किंवा प्राणी असेल या प्राणीही पुरा आल्यामुळे त्या ठिकाणी मरण पावलेले आपल्याला दिसून जात त्यानंतर दळणवळणाची साधने असे विस्कळीत झाल्यामुळे लोकांची असेल मालाची वाहतूक होळंबते थोडक्यात मा त्या ठिकाणी विस्कळीत झाल्यामुळे दळवळणाची साधने विस्कळीत होतात आणि लोकांची किंवा ज्या ठिकाणी मालांची नियम करण्याची गोष्टी गरजेच्या आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याचा नक्कीच त्या ठिकाणी त्याला अडथळा निर्माण होतो असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे दळणवळणाची साधने असतील ही दळणवळणाची साधने जर आपल्याला विस्कळीत विस्कळीत होण्याचं कारण असेल तर पूर आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजेच पर्यायाने आपण जर असाही विचार केला की दुर्दैवाने पूरं वारंवार येत आहेत आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर हानी आपल्या मनुष्याने किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आणि घडत आहेत असाही आपण या ठिकाणी विचार करूया म्हणजे अशा प्रकारे आपण अभ्यासत असताना की पुरा पुराचे परिणाम हे वेगवेगळ्या गोष्टीमुळे आपल्याला जाणवत असतात वेगवेगळ्या पातळीवर जाणवत असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आता यानंतर पुढं गेल्यानंतर पुढं बघूया पुराचे विध्वंसक परिणाम काय आहे आता पुराचे विध्वंसक परिणाम अभ्यासत असताना त्याचे प्रथम आपल्याला बघूया की पुराचे विध्वंसक परिणाम काय म्हणजे पहिला विध्वंसक म्हणजे पहिल्यांदा प्राणहानी वित्तहानी होते त्यानंतर दुसरा जो होतो वाहतूक आणि जळवळणाची समस्या निर्माण होते त्यानंतर तिसरा परिणाम होतो की सपाट भूप्रदेशाची निर्मिती होऊ शकते त्यानंतर साथीच्या रोगांचा प्रसार होऊ शकतो त्यानंतर प्रसार होतो भूमिपात्र घड गड़, घडणे होते त्यानंतर जमिनीची धूप होते त्यानंतर जलप्रदूषण होते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ठिकाणी असणाऱ्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजेच ब प्राणहानी असेल वित्तानी असेल ह्याही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आता पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू की प्राण आणि वित्तहानी होत असताना किंवा कुठे होते काय का, का, कशी होते आता बघा नद्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे कुठे ना कुठे आणि मालमत्ते मालमत्तेची हानी ह्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजेच आपण जर असा विचार केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणाऱ्या नद्यांच्या काठा किंवा नद्यांच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर जीव जीवितहानी वित्तहानी आपल्याला जाणून देते कारण त्या ठिकाणी येणाऱ्या पूर कधी येईल किंवा येईल कशी येईल हे आपण सांगू शकत नाहीत म्हणजेच पिकाबरोबर असेल रस्ते असतील रेल्वे पूल असेल शेतजमीन असेल घरे असेल इमारती असेल याचबरोबर या इतरचही अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं असं आपल्याला म्हणावं लागेल आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पुरामुळे हजारो लोकांचे प्राण त्यांना गमवावे लागले आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जनावरे देखील असे त्या ठिकाणी मरण पावले आहे म्हणजे या ठिकाणी प्राण आणि मोठ्या प्रमाणावर झाले आहेत हा याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल आता हेच उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की एकोणीसशे एकोणीस सालीमध्ये सांगली असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी आलेला पूर आणि त्या ठिकाणी झालेली प्राणहानी जीवतानी आपण सर्वांनी अनुभवली आहे किंवा ऐकलेली आहेत म्हणजेच ह्या मोठ्या प्रमाणात पुरा पुरामुळे हा एक सर्वात महत्त्वाचा विध्वंसक दु दुष्परिणाम किंवा परिणाम आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल की या ठिकाणी असणारी प्राणहानी आणि वित्तहानी अतिशय मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर या ठिकाणी असणारे शेती असेल शेती जमिनीवरले असेल या प्रत्येक गोष्ट प्राण आणि वीताने आपल्याला जाणवली या ठिकाणी म्हणता येईल त्यानंतर आता पुढचं कारण आपण बघूया वाहतूक आणि दळणवळणाची समस्या आता वाहतूक आणि दळणवळणाची समस्या ही एक दुसरं परिणाम आपल्याला विध्वंसक परिणाम म्हणावं लागेल की ज्या भागामध्ये पुरामुळे पुरामुळे रस्ते असतील लोहमार्ग असतील आणि यांचे मोठे मोठे नुकसान होऊन जाते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जर पूर आला तर त्या ठिकाणी रस्ते किंवा लोहमार्ग हे खराब होऊन जातात आणि त्याबरोबर त्या ठिकाणी यांचे नुकसान होऊन जाते म्हणजेच या ठिकाणी या प लोहमार्ग असेल पूल असेल किंवा रस्ते असेल यामुळे या या झालेली दुरावस्था आपल्याला बघा बघायची आहे म्हणजे जास्तीत जास्त पाऊस पडला तर त्या ठिकाणी असणारे रस्ते असेल पूल असेल किंवा लोहमार्ग असेल हे खराब होऊन जातात आणि त्या ठिकाणी भू या नुसते त्यांचं नुकसान होत असतात आणि त्याच महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचं या प्रदेशाच्या इतर प्रदेशाचा असणाराही संपर्क त्या ठिकाणी तुटतो असं आपल्याला म्हणावा लागेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जीवनावश्यक वस्तूंचा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा नुकसान वस्तूंचा व इतर साधनांचा तुटवडा निर्माण होतो तु। आणि तुटवडा निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी तुटवटा तो 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 निर्माण होतो त्यामुळे काही लोकांचा बळी जाण्याची हे त्या ठिकाणी शक्यता असते असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजेच ह्या गोष्टी अभ्यासात असताना आपल्याला असंही आपण म्हणू शकतो की वाहतूक आणि दळणवळाची साधनाच्या समस्या निर्माण झाल्यामुळे लोह मार्ग असेल किंवा इतर साधनांचा तुटवडा निर्माण होऊन लोकांचा बळी जाण्याची शक्यता ह्या पूर गोष्टीमुळे म्हणजेच वाहतूक दळणवळणाची दळणवळाची समस्या निर्माण झाल्यामुळे होऊ शकते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आता पुढं जाऊया पुढचं एक पुढचं पूर्णाम काय आहे तो बघूया आपण की सपाट भूप्रदेशाची निर्मिती होऊ शकते आता सपाट भूप्रदेशाची निर्मिती होत असताना त्यामुळे नेमके काय होते पुरामुळे नदीकाठलगतचा उंच सकल भागात गळाचे संचयन होते आणि त्या भूप्रदेशाचे सपाटीकरण घडून येते असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजे जरी आज विध्वंसक असेल पण काही भागाचा त्याने बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात गळाचे संचयन होऊन त्या ठिकाणी एखादा वेगळाच भूप्रदेश त्या ठिकाणी किंवा सपाट भू प्रदेश त्या ठिकाणी हो घडून येतो असंही आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे नदीच्या काठालगतचा भाग हा उंच सकल प्रदेशामध्ये गळाचे संचयन होते आणि संचयन झाल्यामुळे त्या ठिकाणी भूप्रदेशाचे सपाटीकरण घडवून येते असं आपल्या म्हणावं लागेल की उंच सकल म्हणजे नदीकाठच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये गाळाचे संचयन होऊन असाही एक प्रदेश तयार होऊ शकतो असं आपल्या म्हणावं लागेल त्यानंतर पुढे जाऊयापैकी साथीच्या रोगांचा प्रसार सर्वात महत्त्वाचे पाण्यामुळे होणारे रोग असेल किंवा पाण्यामुळे असणारे म्हणजे पूर येत असल्यामुळे पोरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जनावरे असतील वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यामुळे समाविष्ट होतात आणि त्या ठिकाणी दलदल अशी परिस्थिती निर्माण होते दलदल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारे विविध विविध प्रकार साथीचे रोज आजार बळवत असतात किंवा पसरत असतात त्यामुळे या साथीच्या रोगांमुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई निर्माण होते दारिद्र्य निर्माण होतं किंवा रोगराई निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकांचा बळी जाण्याची शक्यता असू शकते म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारला प्रकरणं किंवा वेगवेगळ्या गोष्टींना किंवा रोगां छातीच्या रोगांना सर्वात महत्वाचं कारण हे पूर असू शकतं म्हणजे मोठ्या प्रमाणात पूर जर आला तर त्या भागामध्ये असणारे पूरग्रस्त प्रदेशामध्ये असणारी दलदल आणि ही दलदल ह्या असणाऱ्या विविध साथीच्या रोगांना नक्कीच कारणीभूत ठरत असते म्हणजे ह्या सा ह्या साथीच्या रोगाचा परिणाम पर्याने काय होतो तर मनुष्याने किंवा प्राणहाी प्राणहानी होण्यावर होतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल म्हणजेच असा जर आपण विचार केला तर की या ठिकाणी पूर आल्यानंतर दलदल निर्माण होते असे आपल्याला म्हणावं लागेल किंवा विविध साथीचे आजारही त्या ठिकाणी पसरलेले असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला म्हणाव्या लागेल आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर मनुष्याने या ठिकाणी किंवा प्राणाने झालेले आपल्याला दिसून येईल आणि यातूनच या वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रसार या ठिकाणी पुरामुळे किंवा पुरामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवता येईल त्यानंतर पुढे जाऊया आपण पुढं गेल्यानंतर आपल्याला म्हणता येईल की भूमिपात्रामध्ये होणारे घडणे किंवा जास्त पावसामुळे किंवा जास्त गोष्टी असल्यामुळे की ब पूरग्रस्त प्रदेशामध्ये भूमिपात होतात असे आपल्या माहिती आहे भूमिपात म्हणजे लँडस्लायडिंग म्हणजे जास्तीत जास्त पाऊस उदाहरणार्थ हिमालयात गेलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्या ठिकाणी कधी लँडस्लाईन किंवा भूमिपात होईल हे आपल्याला सांगता येत नाही त्याचबरोबर जर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला किंवा मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात हिवी रेनफॉल झाला तर नदीच्या पात्रामध्ये असणारे नैसर्गिक बांध निर्माण होतात किंवा पाण्याचा ओघ वाढून की बांध फुटून नद्याही नद्यांना महापूर आणला असं आपल्याला हे बघितलं आहे हे थोडक्यात या ठिकाणी भूमिपात्र भूमिपात्र भूमिपात घडून ये घडणे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे भूमिपात घडत असताना भूमिपात होत नदीच्या पात्रामध्ये नैसर्गिक बांध निर्माण होणे असेल किंवा भूमिपात होत असेल ह्या गोष्टी आपण अभ्यासला गेल्या पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणी बांध निर्माण होतात किंवा बांध नष्टही होतात असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे भूमिपात भूमिपात घडून येणं म्हणजे हो लँडस्लाईडिंग होत असतात ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भूमिपात होत असताना या असणाऱ्या प्रदेशामध्ये नैसर्गिक बांध निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात असणाऱ्या भूमिपात झाल्यामुळे त्या असणाऱ्या प्रदेशामध्ये असणारा प्रदेश त्या ठिकाणी जमिनीत पडतो किंवा त्या ठिकाणी या भूमिपात झाल्यामुळे नद्यांचे मार्गही थोडेसे बदललेला आपल्याला त्या ठिकाणी जाणवते म्हणजेच भूमिपातामुळे ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच जाणवला येईल असं आपल्याला म्हणता येईल किंवा पाण्याचा ओघ वाढून त्या ठिकाणी येणाऱ्या बांध फुटूनही कधी कधी त्या नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर आपण बघितले आहेत त्यानंतर पुढे जाऊया या जमिनीची धूप आता जमिनीची धूप अभ्यासत असताना जमिनीची धूप म्हणजे काय की जमीन वरचा थर हिसा होणे म्हणजे पिका लायक नसणे असं आपल्याला माहिती आहे आता जमिनीची धुपच अभ्यासत असताना आपल्याला पुराच्या पाण्यामुळे जमिनीची सुपीक थर वाहून जातो हे आपल्याला माहिती आहे म्हणजे वर्षात जर सुपीक स्थर वाहून गेला तर त्या ठिकाणी असणारी जमीन ही नापीक बनते आणि नापीक जमीन झाल्यामुळे त्या ठिकाणी असणारी तिची उत्पादन क्षमता नक्कीच घटते आणि उत्पादन क्षमता नसली घटल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गभूमी किंवा त्या ठिकाणी जमिनीची ओस पडू शकते आणि असे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे म्हणजेच सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जमिनीची धूप झाल्यामुळे त्या ठिकाणी जमीन ह्या नापीक बनू शकतात आणि तिची उत्पादन क्षमता गम जप गटते आणि पर्यायाने ह्या जमिनी ओस पडलेल्या आपल्याला बघायला मिळतील असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजेच या सर्व गोष्टींचा अभ्यासच करत असताना हा एक मोठा सर्वात मोठाचा पुराचा दुष्परिणाम आपल्याला म्हणावा लागेल की ह्या जमिनीची धूप जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर झाली तर त्याचा नक्कीच त्याच्या उत्पादन क्षमतेवर असेल किंवा पिकाचे उत्पादन येण्यावरती परिणाम होतो असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल म्हणजे जमिनीची धूप हा अत्यंत घटक अतिशय महत्वाचा आहे आपल्याला या ठिकाणी म्हणूया पुढं पुढं गेल्यानंतर आपण जलप्रदूषण होते म्हणजे जलप्रदूषण होत असताना जलप्रदूषणाचं कोणकोणत्या घटकांमुळे होते आता माहिती आहे आपल्याला जलप्रदूषण म्हणजे काय पाण्याचा थोडक्यात झालेलं दुष्परिणाम म्हणजे आता पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नदीच्या पात्रामध्ये वेग आजूबाजूच्या प्रदेशामध्ये असणारे व स्वच्छ वातावरण स्वच्छ गोष्टी असतील त्या नदीपात्रामध्ये आणल्या जातात आणि त्या पाण्यात मिसळतात आणि पाण्यात मिसळल्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच जलप्रदूषणाची समस्या निर्माण होते म्हणजेच आता ह्या गोष्टी आपल्याला अभ्यासत असताना म्हणजे या ठिकाणी वॉटर पोल्युशन हाही एक त्या ठिकाणी म गोष्ट या पुरामुळे झाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आता नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या पुरवठ्याची व्यवस्था कोलमाडून पाणी तीव्र तीव्र पाणी टंचाई निर्माण होते असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजेच जलप्रदूषणाची असेल किंवा जमिनीची धूप असेल किंवा जलप्रदूषण ह्या गो गोष्टी घडून यायला सर्वात महत्त्वाचं कारणीभूत आहे ते म्हणजे पूर पुराच्या पुरामुळे आसपासच्या प्रदेशातील सर्व घाण नद्यांच्या पात्रात पात्रात येतात आणि पात्रात मिसळल्यामुळे त्या ठिकाणी जलप्रदूषण होते असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे आता या ठिकाणी तीव्र पाणी टंचाईसुद्धा सुद्धा कोलमडून तीव्र पाणी टंचाईसुद्धा निर्माण होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजेच या जर गोष्टी जलप्रदूषण झाल्या असतील किंवा गोळी गोष्टी घडल्या असतील तर त्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होत होतो अशा प्रकारे पुराचे विध्वंसक परिणाम आपल्याला अभ्यासले म्हणजे उदाहरणार्थ त्यामध्ये प्राणहानी असेल वित्तहानी असेल वाहतूक असेल किंवा दळवळाच्या समस्या असेल सपाट भूप्रदेशाची निर्मिती साथीच्या रोगांचा प्रसार असेल भूमिपात घडणे असेल किंवा जमिनीची धूप असेल किंवा जल प्रदूषण असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे जळ पुराचे विध्वंसक परिणाम आपण अभ्यासले आता हे विध्वंसक जरी परिणाम असले ते विध्वंसक परिणाम असले काही विधायक परिणाम देखील आपल्याला या पुराचे बघावेच मिळतात म्हणजे विधायक परिणाम म्हणजे काय की चांगल्या प्रकारचे कस कसे आपल्याला विधायक परिणाम अभ अभ्यासता येतील हे आपण या ठिकाणी बघणार आहोत विधायक म्हणजे चांगल्या प्रकारचं विधायक म्हणजे पुरामुळे झाले चालल्या चांगल्या गोष्टी झाल्या तर त्या कुठल्या होतात तर सर्वात महत्त्वाची म्हणजे की पुरामुळे विध्वंसक पाण्यावरच काही चांगले परिणामही दिसतात त्याप्रमाणे काही पुढील प्रमाणे असे आपल्याला मनावत आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचं गोष्ट होते की भूमिगत पाण्याच्या पातळीमध्ये म्हणजे ग्राउंड लेवल इन्क्रीज होते थोडक्यात आता पुराचे पाणी विस्तृत प्रदेशावर पसरल्यामुळे भूग भूगर्भांमध्ये पाणी मुरून पाण्याची पातळी वाढते आणि कुपनलिका असेल विहिरी असेल यांना पाण्याच्यामध्ये वाढ झाली आपल्याला म्हणून म्हणजे थोडक्यात ग्राउंड लेवल इन्क्रीज होऊ शकते म्हणजे भूमिगत पाण्याची पातळीमध्ये वाढ होण्यासाठी पूर याने गरजेचं आहे म्हणजे ज्या भागामध्ये पूर असेल तर त्या भागामध्ये भूमिगत पाण्याची पातळी वाढलेली असते आणि भूमिगत पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या विहिरी असतील कुपन अलिका असतील वेगवेगळ्या प्रकारचे जलसिंचनाचे स्रोत असेल तर यांना पाण्याची वाढ होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल म्हणजे सर्वात विधायक परिणाम आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल आता त्यानंतर पूर मैदानाची निर्मिती होते आता पूर मैदानाची निर्मिती होत असताना पुराचे पाणी नदीकाठच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरते त्यामुळे पुराची निर्मिती पसरल्यामुळे त्या ठिकाणी पुरा पुराबरोबर आलेला गाळ असतो तो आजूबाजूच्या प्रदेशामध्ये साठतो आणि त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं मैदान तयार होतं त्याला पूर मैदान असं म्हटलं म्हणजे फ्लड प्लेन आता फ्लड प्लेन असेल किंवा पुराच्या पाणी नदीच्या आजूबाजूच्या प्रदेशामुळे त्या ठिकाणी आलेला गाळ चोर त्या ठिकाणी आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरलेला असला एक सपाट आणि सुपीक अशा प्रकारचं जे मैदान तयार होतं त्याला आपण पूर मैदानही असं या ठिकाणी म्हणू शकत असतो म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की पूर मैदानाची निर्मिती प्रामुख्याने ह्या पुरामुळे होते असं आपल्याला या माना या ठिकाणी म्हणावं लागेल आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण एक पुढचा एक विधायक परिणाम बघणार आहोत विधायक परिणाम म्हणजे शेतीचा विकास आता पुरामुळे असेल किंवा पु, पुरामुळे पूर मैदानी निर्माण होतात हे आपण अभ्यासला आता आता त्रिभुज प्रदेश म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे तीन भुजा असल्या प्रदेश म्हणजे त्रिभुज प्रदेश असं नाही म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या त्रिभुज प्रदेशामध्ये असणार आता त्रिभुज प्रदेश हा ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी असणारा हा प्रदेश त्या ठिकाणी निर्माण होत असतो या ठिकाणी न मोठ्या मोठ्या प्रमाणावर नवीन गाळाचे संचयन होत असते आणि गाळाचे संचयन होत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळाचे नवीन गाळ असल्या त्या ठिकाणी असणाऱ्या या गाळामध्ये गाळामध्ये असणाऱ्या भीमोत्चं प्रमाण असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतं आणि असल्यामुळे या ठिकाणी मृदेची सुपिकता वाढून त्या ठिकाणी शेतीचा विकास चांगल्या प्रकारे झाला असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल म्हणजेच पुरामुळे असेल किंवा याच्यामुळे गोष्टी असेल तर या ठिकाणी नक्कीच आपल्याला पूरमैदाने असेल किंवा पूरमैदाने असेल किंवा त्रिभुज प्रदेशामुळे गाळाचे संचयन झाल्यामुळे त्या ठिकाणी असल्याने मृदेची निर् मृदेची सुपिकता ही अतिशय जास्त आहे आणि मुर्देची सुपिकता जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ही मोठ्या प्रमाणावर होते अग्रिकल्चरचा विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल म्हणजेच थोडक्यात ह्याचा जर आपण बा पुराचे विधायक परिणामाचा अभ्यास करत असताना म्हणजे जरी चांगले प्र चांगले परिणाम पर अभ्यास करत असताना भूमिगत पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते पूर मैदाने निर्माण होतात शेतीचा विकास चांगल्या प्रकारे होतो म्हणजे असं आपल्याला ह्या ठिकाणी पुराचे विधायक परिणाम आपल्याला सांगता येतील असं आपण या ठिकाणी नमूद करूया अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर चे विध पुराचे परिणाम अभ्यासत असताना कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यासला म्हणजे प्राणहानी असेल आणि असेल वाहतुकीच्या दळणवळणाची समस्या असेल भू सपाट भूप्रदेशाची निर्मिती असेल साथीच्या रोगांचा प्रसार होणे असेल भू भूमिपात घडणे असेल जमिनीची धूप असेल जलप्रदूषण असेल हे जरी पुराचे विध्वंसक परिणाम आपण आज अभ्यासले त्याचबरोबर पुराचे विध विधायक परिणाम भूमिगत पाण्याच्या पातळीमध्ये वाढवते पूर मैदानाची निर्मिती होते शेतीचा विकास होतो अशा प्रकारचे वेगवेगळे आपण ह्या ठिकाणी असणारे विध्वंसक परिणाम आजच्या तासिकेला बघितले आहेत याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कुणाच्या मनात काही शंका प्रश्न जर निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा ईमेल आय डी दिला आहे तो आपण या ठिकाणी मला मेल करू शकता कधीही केव्हाही रात्रीही विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या तासिकेला आपण बघणार आहोत की पुराचे व्यवस्थापन कसं करायचे म्हणजे मॅनेजमेंट कसं करायचं म्हणजे नियंत्रण असेल किंवा त्याचं व्यवस्थापन असेल व्यवस्थापन करत असताना कसं करता येईल याचाही अभ्यास पुढील तसे केला आपण करणार आहोत त्यामध्ये पुराचे भाकीत कसे करू शकतं म्हणजे फ्लड फ्लड फ्रॉडकास्टिंग फ्र, आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किंवा धरण बांधणे असेल पात्राची सुधारणा असेल किंवा उंच भिंती बांधणे असेल किंवा कायदेशीर काय उपाय करता येतील किंवा पूर मैदानामध्ये विभाग पडणं असेल किंवा इतर आणि काय काय करू शकतो आपण या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी नियंत्रण कार्यक्रम किंवा धोरणं कसं राबवता येऊ शकते याचा आपण पुढील तासिकेला विचार करणार आहोत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच